फलक तक चल चल फलक तक चल चल स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे तो सिम्पली आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस दिसून येणार आहे. तर जे व्हिडिओमध्ये वापरले जे लेअरिक्स आणि जे ग्रुप लिंक जे लेअर अशा प्रकारे तुम्हाला दिलेले आहेत. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्रचिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियाचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर मटेरियलमधील जो आपल्याला ॲनिमेशन म्हणजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मी बटरफ्लाय ॲनिमेशन व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली आपल्याला ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ बघू शकता इथं आपल्याला कुठपर्यंत आहे. तर सिम्पली तुम्हाला ती 9 पुढे म्हणजे 9 सेकंदाच्या पुढे दिसून येईल. त्यानंतर इथूनच आपल्याला परत एकदा तोच व्हिडिओ ॲड करून 11.6 फुटचा इमेज आहे तो कट करून टाकायचा आहे. त्यानंतर हाच जो व्हिडिओचा लेअर आहे तो लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात बॅकग्राऊंडला खाली घेऊन यायचा आहे. बघू शकता इथं आपण अशा प्रकारे ग्रुपच्या लेअरच्या खाली घेऊन यायचा आहे. आणि जो आपण छोटासा भाग ॲड केलेला तोही भाग आपल्याला अशा प्रकारे लॉंग प्रेस करून इथं खाली घेऊन यायचा आहे. आता बघू शकता दोन्ही भाग इथं आपण लॉंग प्रेस करून आलेले आहेत. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता या प्रत्येक आपल्याला बॉक्समध्ये आपला इमेज ॲड करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, ग्रुप लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि आपला व्हिडिओ ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला तो मधोमध घेऊन यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला तो ॲडजस्ट करून अशा प्रकारे सेट करून टाकायचा आहे. सेट केल्यानंतर बॅक निघून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर अशाच प्रकारे प्रत्येक लेअरला इथं आपल्याला इमेज लेअर अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. आता ॲड करण्याची सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे, तर अजून एकदा मी तिथं तुम्हाला क्लिअर करणार आहे. सिम्पली इथं आपण दोन इमेज लेअर ॲड केलेले आहेत. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे तुम्हाला अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, इझी वेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 क्लिक करायचं लेअरला. त्यानंतर एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. स्टार्टिंग लेवल खाली प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि एक इमेज लेअर ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायचे आणि तीच इमेज लेअर लॉंग प्रेस करून मधी घेऊन यायचे. त्यानंतर परत एकदा तीच इमेज लेअर ॲड करून याची थोडीशी लेंथ वाढवून इथं आपल्याला ती सेट करायची. आता सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर अशाच प्रकारे चौथी इमेज लेअर ॲड करून इथं आपल्याला तो इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे मधोमध घेऊन अशा प्रकारे सेट करून घ्यायचा. आता सेट झाल्यानंतर बघू शकताय की अशाच प्रकारे तुम्ही इथून पुढं जी लेअर राहिली ती तुम्ही अशाच प्रकारे इमेज ॲड करून घ्यायच्यात. तर इमेज ॲड करून तुम्हीही करून घ्या, मीही अशाच प्रकारे करून घेतोय. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक लेअरला इमेज आहेत ते आपले ॲड केलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्हीही ॲड करून घ्या. तर पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे की बघू शकताय इथं आपल्याला 11.6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्रश्न क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमधील कोणतेही 3 इमेज लेअर इथं आपल्याला ॲड करून घ्यायच्यात. आता हे इमेज लेअर मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 क्लिक करून आपल्याला फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. इमेज लेअरला क्लिक करायचं आहे, वरती 3 क्लिक करायचं आणि फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर फुल स्क्रीन झाल्यानंतर आपली जी PNG लेअर आहे ती लॉंग प्रेस करून वरती सगळ्यात घेऊन यायची आहे. म्हणजे तुम्हाला इमेजवरती ती PNG दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा 11.6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये जो मटेरियलमध्ये इंक इफेक्ट दिलेला आहे
तो सिम्पली या तिन्ही बीट मार्कला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या बीट मार्कचा उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. त्यानंतर आता स्टार्टिंगला येऊन इंक इफेक्ट लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटर मिड जाऊन स्क्रीन करायचे आहे, म्हणजे तुम्हाला स्क्रीन इफेक्ट इथं दिसून येणार आहे. अशाच प्रकारे तिन्ही लेअर इथं आपल्याला स्क्रीन इफेक्ट करून घ्यायचे आहेत. सिम्पली लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटरमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. आता स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर इथं आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह इथं काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.